अन्न पदार्थ विक्रेते छोटे आयुक्त दयानंद पाटील यांनी आधार न्यूज ला प्रतिक्रिया देताना सांगितले या संदर्भात आधार न्यूज चे औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी विजय सोनवणे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे औरंगाबाद सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील यांच्याशी खास संवाद साधलाय नमस्कार आपण पाहत आहात आधार न्यूज आरसा सत्याचा आज आपण औरंगाबाद मधील अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील यांच्या फास्टॅग संदर्भात आपण काही प्रश्न जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार पाटील साहेब काय सांगाल की फास्टॅग संदर्भात आता नवीन नवीन हे नियम येत आहे अन्न औषध प्रशासनाचे तर फास्टॅग ट्रेनिंग ट्रेनिंग ही कशासाठी आहे फास्टॅग ट्रेनिंग म्हणजे काय नेमकं फॉस्टॅग म्हणजे फूड सेफ्टी ट्रेनिंग सर्टिफिकेशन असं त्याचं हे आहे मिनिंग आणि हे सर्टिफिकेट प्रत्येक अन्नपदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला जे किराणा दुकानदार आहेत हॉटेल आहेत उत्पादक आहेत या सर्वांना हे आवश्यक आहे चार्जेस आकारले जातात का शासनाकडून फास्टॅग ट्रेनिंग संदर्भात की काही आपल्याला एवढे एवढ्या वेगवेगळ्या दुकानदारांसाठी प्रत्येक दुकानदार किंवा प्र आहे याच्यामध्ये मिठाई दुकानदार असो किराणा दुकानदार असो कपडा व्यावसायिक असो याच्यामध्ये काही जसे जसे दुकानदार आहेत त्याच्यामध्ये काही वेगवेगळे चार्जेस यांना ट्रेनिंगसाठी आकारले जाऊ शकतात का याच्यामध्ये कसं आहे स्पेशली ही जी ट्रेनिंग आहे ना ती फूडचं व्यवसाय करणारे जे अन्न पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीच आहे बाकीच्या इतर लोकांसाठी कपडा वगैरे ह्याच्यासाठी नाही म्हणजे गरज नाही तिची आणि ह्याचं सर्टिफिकेटचं चा नावच आहे की फूड सेफ्टी ट्रेनिंग सर्टिफिकेशन तर ह्याच्या माध्यमातून आपणाला त्या लोकांना हे ट्रेनिंग देण्याचा एक मागचा उद्देश असा आहे की त्या दुकानामध्ये अन्नपदार्थापा बाबत त्यांनी काळजी घेतली पाहिजे स्वच्छता राखली पाहिजे जेणेकरून लोकांना चांगलं निर्फळ अन्न सुरक्षित आणि सेफ अन्न म्हणजे सुरक्षित अन्न त्यांना ती मिळालं पाहिजे हिची जी फी जी आहे आता ही जी ट्रेनिंग देणारे जे काही वर्ग आहे तो थर्ड पार्टी लोक आहेत जे काही आपले जे काही वेबसाईट आहे फास्टॅग ॲट द रेट एफ एस आर डॉट जी ओ वी डॉट इन ह्या वेबसाईटवर हे जे काही ट्रेनिंग देणारे जे काही पार्टनर्स आहेत त्यांची यादी त्याच्यावर दिलेली आहे त्याच्या अंतर्गत <coughs> मा जे काही सर्टिफाईड ट्रेनर आहेत त्या ट्रेनरमार्फत त्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन ट्रेनिंग दिली जाते आणि या ट्रेनिंगमध्ये ते जे काही थर्ड पार्टी जे आहेत ते थर्ड पार्टीमार्फत त्यांना योग्य ती फी आकारली जाते साधारणतः ते फी फीची गाईडलाईन त्या ट्रेनिंग पार्टनरला दिलेली आहे वेळप्रसंगी ते ट्रेनिंग पार्टनर कॉम्पिटिशनच्या स्पर्धेच्या युगामध्ये ट्रेनिंगची फी सुद्धा ती कमी जास्त करू शकतात असं आम्ही आमच्या माहितीमध्ये हाती आलेला आहे की ही जी ट्रेनिंग आहे ही केंद्र शासन अखत्यारीत आहे म्हणून केंद्र शासन चालतं म्हणून येईल नाही बरोबर आहे आता जो Act, हा जो आपला कायदा आहे फूड सेफ्टी स्टँडर्ड ॲक्ट दोन हजार सहा नियम आणि नियमन दोन हजार अकरा हा पाच ऑगस्टपासून लागू झालेला आहे हा केंद्र शासनाचाच हा कायदा आहे पूर्ण राज्य हे सर्व राबवतात आणि या जे काही एफ एस आय जे आहे फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे जे प्राधिकरण आहे तर हे प्राधिकरण दिल्लीला त्यांचं ऑफिस आहे आणि या प्राधिकरणामार्फत पूर्ण देशामध्ये अन्न सुरक्षाबाबत जी काळजी घेण्याचं किंवा जी काही बाबी आहेत या सर्व या प्राधिकरणामार्फत चालवलं जातं आणि हे केंद्रीय याच्या मा माध्यमातून हे चालवलं जातं Central government, government, Central government, ट्रेनिंग सेंट्रल गोवर्नमेंट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्यामधील आहे का आणि याच्यासाठी काय प्रोसेस असेल याच्यामध्ये प्रोसेस अशी आहे की आपल्याला तुम्ही आपण ह्या साईटवर जरी जाऊन तुम्ही एखाद्या ट्रेनिंग पार्टनरला तुम्ही जर मेल केला आणि त्यांना सांगितलं त्याच्याकडे नोंदणी केली रितसर तर ते आपल्याला तुम्हाला तुमचं नाव नोंदणी करून ते तुम्हाला ट्रेनिंग देऊ शकतात आणि याच्यासाठी महाराष्ट्र शासनसुद्धा म्हणजे आम्हीसुद्धा अनेक व्यावसायिकांना आम्ही त्यांना म्हणजे उद्युक्त करत आहोत की बाबा हे कंपल्सरी तुम्ही तुम्ही घेतलं पाहिजे हे घ्या जेणेकरून अन्नपदार्थाच्या बाबतची जी काही सुरक्षितता आहे हे चांगली वाढीस लागेल आणि जास्तीत जास्त ग्राहकांना चांगलं सुरक्षित अन्न मिळेल याच्यामागचा हा एक मेन उद्देश आहे ट्रेनिंग कसं घ्यावं आणि याच्यासाठी प्रोसेस काय नेमकी ह्याचा प्रोसेस आता बरेच जे काही थर्ड पार्टीचे काही आहे हे आहेत व्यक्ती ते स्वतः संपर्क ती साधत आहेत काही जे काही ह्याच्या अन्न व्यावसायिकाच्या काही संघटना आहेत त्यांनाही ते भेटत आहेत त्यांच्याकुणी ते म्हणजे हे, हे करत आहेत एखाद्याला कुणी नाही भेटलं तरी ते आपण तुम्ही ऑनलाईन त्याचं तुम्ही नोंदणी त्याला मेल वगैरे पाठवून तुम्ही स्वतः तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता ऑनलाईनसुद्धा ट्रेनिंग मिळू शकते ऑफलाईन बी ट्रेनिंग मिळू शकते अशा पद्धतीचं आहे आणि ट्रेनिंग सर्वांनी घ्यावं जेणेकरून अन्नपदार्थाचा आपण एखादी व्यवसाय करतो आहे तर त्या अन्नपदार्थामध्ये जे काही बाबा सुरक्षितता पाळण्यासाठी जी काही नियमावली आहे या नियमावलीचं योग्य ज्ञान त्या व्यावसायिकाला असलं पाहिजे की कुठला जरी व्यवसाय करत असेल समजा मेडिकल व्यवसाय आहे तर त्यांनी त्यांचं ज्ञान असणं अपेक्षित आहे तर आता फूडचा व्यवसाय आहे तर फूड हे आज हा ट्रेनिंगचा जो विषय आलेला आहे तोसुद्धा त्यांनी घेणं आवश्यक आहे आता दिवसेंदिवस औरंगाबाद शहराची व्याप्ती ही वाढत चाललेली आहे वेगवेगळे प्रकल्प शहरामध्ये येत आहेत त्याच अनुषंगाने वेगवेगळ्या सिटी पण डेव्हलप होत आहेत अपार्टमेंट नवीन वस्ती वसाहत तयार होत आहे त्या अनुषंगानं ह्या छोटे मोठे व्यावसायिक असो किंवा मोठे दुकानदार असो अन्नपदार्थ विक्रेते यांना आपण कोणती काळजी घेण्यासंदर्भात काय सांगा यांनी काळजी घेतली पाहिजे म्हणजे अगोदर हे अन्न व्यवसाय संदर्भात पहिली काळजी घेतली पाहिजे की आपलं दुकान स्वच्छ ठेवणे दुसरं आपली स्वतः आपण स्वतः स्वच्छ राहणे चांगले कपडे केस कापणे नखर ठेवायचे नाहीत या स्वच्छता बाळगणे स्वतःची स्वच्छता बाळगणे ग्राहकाला माल देत असताना तो योग्य प्रकारचा माल त्यांनी मागणी केल्याप्रमाणे चांगल्या दर्जाचा सुरक्षित आणि त्याच्यावर बॅच नंबर आहे का लॉट नंबर आहे का त्यानंतर एक्सपायरी त्याची झालेली आहे का बेस्ट बिफोर किती आहे हे सर्व बाबी बघून त्याला योग्य तो अन्नपदार्थ त्याला देणे किंवा एखादी ओपनमध्ये असेल लूजमध्ये समजा डाळ आहे तांदूळ आहेत वगैरे वगैरे तर ह्याच्यामध्ये सुद्धा काही जाळी जळमळटी झालेल्या आहेत का, का। सुद्धा तुम्ही त्यांनी त्या दुकानदारांनी बघावं